श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते यंदा शरद पौर्णिमेचे व्रत सोळा ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाणार आहे असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून देखील साजरा केला जातो यंदा ही पौर्णिमा सोळा ऑक्टोबरला बुधवारी रात्री वाजून मिनिटांनी सुरू होणार आहे तर पौर्णिमा दुसऱ्या दिवशी सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे सोळा ऑक्टोबर रोजीच आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे या दिवशी माता लक्ष्मी खूप आनंदी असते आणि रात्री चंद्रप्रकाशामध्ये पृथ्वीवरती येत देवी लक्ष्मीचा त्या भक्तांवर विशेष आशीर्वाद असतो ज्यांना ती उपासना आणि भजन आणि कीर्तन गाताना पाहते म्हणजेच माता लक्ष्मी पाहते की कोण जागे आहे आणि तिची पूजा करत आहे म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी चंद्र देखील त्याच्या सोळा टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो चंद्राच्या किरणामध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात आणि देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळं देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच घरामधील आजारपण भांडणतंटे वादविवाद हे दूर होण्यासाठी मुलांची पाहिजे तशी प्रगती होण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच या पाण्यामध्ये थोडंसं कच्च दूध देखील टाकायचं आहे या दिवशी दुधाला खूप महत्व आहे आणि कच्च दूध जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर आपला चंद्र हा बलवान होतो असे म्हणतात तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकावं आता या दिवशी पवित्र देवस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये गंगा जल टाकायचं आहे आता अगदी घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकायच्या आहे मग लांब बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो एखादी व्यक्ती भरपूर नकारात्मक बोलत असते आपण कितीही तिला सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा पण ती नेहमी नकारात्मकच बोलते अशा व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं तसेच आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे आपण एक मंत्र म्हणायचं आहे गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधी करू आपण अंघोळ करताना हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही या वस्तू टाकत असताना देखील हा मंत्र जप करू शकता आता या दिवशी अंगो झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे माता लक्ष्मीची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे मग चौरंगावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे व माता लक्ष्मीची आपण पूजा ही करायची आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला तुळशी जवळ करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच मग हा उपाय तुम्ही अगदी सोळा ऑक्टोबरला करू शकता किंवा सतरा ऑक्टोबरला केला तरी पण कारण की पौर्णिमा तिथी ही सोळा ऑक्टोबरला आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आता घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कवडी लागणार आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मी सोबत कवडी देखील आली होती तर या उपाय आपल्याला करायचा आहे मग अगदी घरामध्ये तुमच्या कवडी असेल तर ती कवडी घेऊ शकता किंवा बाजारामधून देखील तुम्ही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथून जरी तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी खरेदी केली तरी पण चालेल तसे पण या दिवशी कवडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे साक्षात माता लक्ष्मीचाच आपल्या घरामध्ये प्रवेश होतो अशी मान्यता आहे आता तुम्ही सफेद कवडी घेऊ शकता किंवा तुम्ही पिवळी कवडी घेतली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदूळ अख्खे असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा आपण घ्यायचा आहे आता जेव्हा आपल्याला इच्छापूर्तीसाठी दिवा प्रज्वलित करायचा असतो तेव्हा शक्यतो तरी तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा पण तो जर शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी निरंजन घेऊ शकता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे पण आपल्याला हळद ही सोळा वेळा टाकायची आहे कारण की या दिवशी चंद्र सोळा कलेनी परिपूर्ण असतो मग आपण थोडीशी हळद घ्यायची आहे मग तुम्ही अगदी हळकुंडाची बारीक करून हळद देखील घेऊ शकता ही हळद आपण दिव्यामध्ये टाकत असतो आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकदा हळद टाकायची ओम नमो भगवते वासुदेवाय परत अशी सोळा वेळा हळद टाकताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी घ्यायची आहे कवडीला हळदी हो कुंकू लावायचा आहे आणि आता ही कवडी आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये टाकण्याच्या दिव्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये आजार पण असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल संतान प्राप्ती होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर तो दिवा तुळशीजवळ आपण तिथेच प्रज्वलित राहून द्यायचा आहे अगदी जेव्हा दिवा भिजेल मग एक तास किंवा दोन तासांनी जेव्हा आपण दिवा भिजेल तेव्हा विजल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामधून ती कवडी काढून घ्यायची ही कवडी आपण पुसून घ्यायची आहे आणि ही कवडी आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे त्यानंतर परत तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो आता या कवडीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे तुळशीच्या कुंडीमध्ये आपण थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये ही कवडी टाकायची आहे कवडी परत आपण मातीवरती टाकल्यानंतर त्याच्यावरून आपण परत थोडीशी माती टाकायची त्या मातीवरती परत आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करावा तसेच आपण तुळशीला अकरा किंवा पाच प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर तुळशी मातेचे आपण दर्शन घ्यायचे आहे तसेच तुळशी जवळ जर तुम्हाला दिवा अगदी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर प्रज्वलित करणे शक्य शक्य असेल तर आवर्जून तिथे रात्रभर दिवा प्रज्वलित करावा यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते तुळशीभोवती रांगोळी देखील काढायची आहे आता ही कवडी आपल्याला तुळशीजवळ किती दिवस ठेवायची आहे तर पुढच्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ही कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये तशीच ठेवायची आहे पुढची कोजागिरी पौर्णिमा आल्यानंतर ही कवडी आपल्याला काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन येत असते तसेच या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा किंवा दोन्ही साईडने दोन दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकता रात्री बाराच्या अगोदर हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि रात्री बारा वाजता हे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे कारण की रात्री बाराच्या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते तिच्या स्वागतासाठी आपण असे दिवे प्रज्वलित करावे मग मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्यांमध्ये दे देखील आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद